नमस्कार. लेट्स लर्न यांच्या आपल्या चॅनलमध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2020 या विभागातील मागील वर्षाच्या पेपरमधील गणित हा विभाग आपण आज सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 41. पुढीलचे सुलभीकरण केल्यावर उत्तर येते. आता ही आपल्याला पदावली सोडवायची आहे. प्रश्नामध्ये पदावली दिलेली आहे 15.1/2 वजा चौकटी कंसामध्ये 12/5 गुणिले 5/8 अधिक कंसामध्ये गोल कंसामध्ये 7/1.3/4 आणि चौकटी कंस बंद गुणिले 2. तर पूर्णांक एक तर अपूर्णांक असेल तर आपल्याला त्याचा अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. म्हणजे 15.1/2 चे काय होणार आहे, 15 × 2 = 30, 15 × 2 अधिक 1 = 31/2 वजा 12/5 गुणिले 5/8 या चौकटी कंसामधील प्रथम कंचे भागू बेव, म्हणजे कंचे भागू बेव कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी अशा प्रकारे आपल्याला क्रिया क्रमाक्रमाने करायचे आहे. म्हणून इथं गुणाकाराची क्रिया आपल्याला करायची आहे. गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार आणि छेदाच्छेदाचा गुणाकार होतो हे तुम्हाला माहिती आहे. 12 × 5 किंवा इथं 5 अंशातील 5 आणि छेदातील 5 कॅन्सल होऊ शकतं. राहिले काय, 12/8 अधिक 12/8 ला आपण भाग घालू शकतो. 2 जर भागलं आपण 8 ला, सॉरी 4 जर भागलं तर 4 × 2 = 8 आणि 4 × 3 = 12 म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 3/2. 3/2 अधिक आता कंसातील आपल्याला क्रिया सोडवायची आहे. 7 भागाकाराची क्रिया आहे आणि इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेला आहे. म्हणजे 7/4 = 4 आणि 4 + 3 = 7, 7/4 × 2. पुढे पहा, 31/2 वजा 3/2 अधिक. आता आपल्याला माहिती आहे की अपूर्णांकाचा जर भागाकार असेल तर या ठिकाणी काय होतं, पुढचा गुणाकार व्यस्तने आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणजे 7 × 4/7 गुणाकार व्यस्त म्हणजे अंशाचा अंशांतील अंक छेदात जातो आणि छेदातील अंक अंशामध्ये गुणिले 2. तर पुढे बघा, 31/2 वजा 3/2 अधिक 7/7 कॅन्सल झाले म्हणजे राहिले काय, 4/1 × 2. 31/2 वजा कोण सोडून घ्यायचा, तिरकस गुणाकार केला तरी चालतो, लसावी काढला तरी चालतो, आपण तिरकस गुणाकार करूया. 3 × 3 अधिक 4 × 2 = 8/2 × 2. त्यानंतर 31/2 वजा 11/2 × 2 बरोबर 31/2 वजा 11/2 × 2 31/2 वजा 22/2 किंवा 2 कॅन्सल केले तरी चालतं, म्हणजे 11/1. पण आपण 2 ठेवूया म्हणजे आपल्याला वजाबाकी करता येईल. बरोबर 31 - 22 छेद समान आहे, त्यामुळे आपण अंशाची वजाबाकी केली. इथे आले आपले उत्तर 9/2 म्हणजे आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर 9/2 आहे. त्यानंतर पहा पुढील उदाहरण. प्रश्न क्रमांक 42 पहा. 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती. तर या ठिकाणी आपल्याला काय काढावे लागेल, म्हणजे 3 आणि 5 या दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या शोधण्यासाठी 3 आणि 5 चा लसावी काढावा लागेल. लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत, मूळ अवयव पद्धत, भागाकार पद्धत. म्हणजे या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, मूळ संख्या असल्यामुळे त्यांचा गुणाकार हाच काय असतो, लसावी असतो. म्हणून लसावी काय झाला, 15. म्हणजे 15 च्या पटीतील संख्या आपल्याला 100 पर्यंत शोधाव्या लागतील. 15 × 2 = 30, पटीत 45, 60, 75 आणि 90. आणि त्यानंतर पुढे 105 येणार आहे, परंतु ती 100 पेक्षा जास्त होईल. म्हणून आपण 100 पेक्षा कमी असणाऱ्या संख्या आपण शोधल्या. त्या किती झाल्या, 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती आहे, 6, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 23.
पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए, शून्य ही विषम संख्या आहे. बी, शून्य ही सम संख्या आहे. शून्य ही मूळ संख्या आहे आणि शून्य ही विषम संख्याही नाही आणि सम संख्याही नाही. जर या ठिकाणी पहिला ऑप्शन तर चुकीचा आहे, त्यानंतर शून्य ही सम संख्या हे बरोबर आहे. शून्य ही मूळ संख्या नाही, कारण सर्वात लहान मूळ संख्या ही काय आहे? दोन आहे. आणि शून्य ही विषम ही संख्या नाही आणि सम ही संख्या नाही. सम ही संख्या आहे शून्य, परंतु विषम संख्या नाही, कारण पहिली विषम संख्या ही एक आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 44 पहा. जर एका माणसाने ताशी 30 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो, आणि जर त्याने ताशी 42 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोहोचतो, तर त्याने प्रवास केलेले अंतर किती आहे? जर एका माणसाने, आता इथं वेग दिलेला आहे तुम्हाला ताशी 30 किलोमीटर, काळ काम वेग या पाठातील उदाहरण आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन उदाहरण वाचायचं. वेग दिलेला आहे या ठिकाणी 30 किलोमीटर पर तास. त्यानंतर आपल्याला काय काढायचं? या ठिकाणी अंतर काढायचं आहे. हा, तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की वेग बरोबर किती दिलेला आहे? 30 किलोमीटर पर आवर. आणि काढायचं आहे आपल्याला अंतर. तर या ठिकाणी आपण जर थोडा विचार केला तर आपल्याला समजेल की 30 किलोमीटर किती तासामध्ये? एका तासामध्ये, म्हणजे 60 मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहे. तर एका मिनिटाला किती किलोमीटर प्रवास करेल तो माणूस? 1/2 किलोमीटर. म्हणजे एका मिनिटाला तो माणूस 1/2 किलोमीटर प्रवास करत असेल तर 10 मिनिट तो काय करणार आहे? उशिरा पोहोचणार आहे. म्हणजे 10 मिनिटांसाठी किती तो प्रवास करणार आहे? 5 किलोमीटरचा. म्हणून एका तासामध्ये तो 10 मिनिट जर उशिरा पोहोचत असेल तर 5 किलोमीटर हे अंतर जास्त येते. त्यामुळे आपला अंतर किती येणार आहे? 30 अधिक 5 35 किलोमीटर. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पडताळणी कराय पडताळा करायचं असेल तर गणिताचा, तर या ठिकाणी 42 किलोमीटर अंतर घेऊन 10 मिनिट लवकर तुम्ही करू शकता. त्यानंतर पहा पुढचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 45. 80 किलोमीटर दर तास. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.